ऑक्टोबर नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांचे हक्काचे डेस्टिनेशन महाबळेश्वर सज्ज झाले आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्याबरोबरच नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांचे हक्काचे डेस्टिनेशन महाबळेश्वर सज्ज झाले असून या थंड हवेच्या प्रसिद्ध पर्यटनस्थळी पर्यटकांची चांगलीच गर्दी होऊ लागली आहे. इथली गुलाबी थंडी, आल्हाददायक वातावरण व निसर्गाची विविध रूपे पाहण्यासोबतच प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळांवर पर्यटक गर्दी करत आहेत. नौका विहारासाठी प्रसिद्ध असलेले महाबळेश्वरचे वैभव वेण्णा लेकला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले असून पर्यटनास आलेले पर्यटक नौका विहाराचा आनंद लुटण्यासोबत पर्यटक चटपटीत व चमचमीत पदार्थांवर ताव मारताना दिसत आहेत. एकंदरीतच महाराष्ट्राचे मिनी काश्मीर महाबळेश्वर मध्ये सध्या गुलाबी थंडीची मजाही पर्यटक लुटताना दिसत आहेत. लाल चुटुकदार स्ट्रॉबेरीची मजा थेट शेतात जाऊन पर्यटक घेत आहेत. सध्या महाबळेश्वरचे सर्व पिकनिक पॉइंट पर्यटकांनी फुल झाले आहेत. जिकडे तिकडे हिरवळीच्या जंगलात पर्यटक जंगल सफारीचा आनंद लुटत आहेत. मोठ्या प्रमाणात महाबळेश्वर मध्ये वाहनांची संख्या वाढली असून वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रणासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. क्रिसमस साठी व नवीन वर्ष स्वागतासाठी हॉटेल्स दुकाने सजवली आहेत. नमस्कार, मी पूजा भोसले, VM मराठी न्यूज मध्ये सहर्ष स्वागत करते. आपल्या सोबत काही पर्यटक आहेत, त्यांच्या आपण मनोगत जाणून घेऊ. आपल्या सोबत आहे तुमचं नाव पूर्वा केलकर. तुम्ही कुठून आलात? आम्ही सांगलीतून. तुम्हाला महाबळेश्वरची थंडी कशी वाटली? एकदम थंड क्लायमेट आणि मस्त क्लायमेट. बोटिंग केली तुम्ही? हो. कसं वाटलं बोटिंग करून? बोटिंग करून पाणी एकदम स्वच्छ होतं आणि थंड होतं, ज्याने मन फ्रेश झालं. तुम्ही महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी गाजर टेस्ट केलं का? तुम्हाला कसं वाटलं? स्ट्रॉबेरी एकदम गोड आणि मस्त होती. तुम्ही भविष्यात परत महाबळेश्वरला येणार का? हो. माझं नाव योगेश्वर. तुम्हाला कसं वाटलं महाबळेश्वरला? हो, खूप छान वाटलं. प्लीजंट आहे, फ्रेंडली, फ्रेश एअर आहे. जी पुण्यात नाही मिळत ती इथे मिळते. तुम्ही बोटिंग केलं, कशा प्रकारे अनुभव घेतला? हो, बोटिंग छान वाटलं. सेफ पण आहे, लाईफ सेफ जॅकेट घालतात, त्यामुळे सेफ आणि छान वाटलं, फ्रेश वाटलं. तुम्ही महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी गाजर टेस्ट केलं का? कसं वाटलं? हो, स्ट्रॉबेरी पण टेस्ट केली आणि गाजर पण टेस्ट केले. दोन्ही एकदम छान आहेत आणि फ्रेश आहेत. महाबळेश्वरच्या थंडीबद्दल काय बोलाल तुम्ही? महाबळेश्वर थंडीपेक्षा इथं जे धुकं पाहायला मिळतं ते सगळ्यात जास्त छान आहे. तर हे दोन्ही गोष्टी अगदीच आल्हाददायक आहेत. महाबळेश्वर आपकी कसं लागलं? बहुत मज़ा आ रहा है, बहुत ठंड है यहाँ पे और इतना साफ सुथरा मौसम है, इतना साफ सुथरा हवा है, बहुत मज़ा आ रहा है. यहाँ पे आके आपने क्या एक्सपीरियंस किया? अभी बोटिंग से शुरू किया है, अभी बहुत कुछ और कुछ करना है. महाबलेश्वर में आकर आपको सबसे अच्छा क्या लगा? यहाँ की स्ट्रॉबेरी, यहाँ का हवा, यहाँ का ठंड. आप कहाँ से आए? मुंबई. कौन से क्लास में पढ़ते हैं? कौन सी क्लास में? फोर्थ सेम. आपको महाबलेश्वर में आकर कैसा लगा? अच्छा लगा, बहुत ठंड है, ऐसा लग रहा है कि पूरा दिन होटल में ही रहो, इतना ठंड है. अभी जो आपने बोटिंग किया वो आपको कैसा लगा? अच्छा लगा. महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी कामाराजा म्हणतात. त्याच्यामध्ये 25 व्हरायटी येतात. 25 व्हरायटीमध्ये चालणारी व्हरायटी सुटचारली, कामाराजा, बेटरडाऊन, नाबिया, व्हेनिला असे 5-6 व्हरायटीमध्ये खूप चालतात. पर्यटकांना जास्ती करून हे कामाराजा अजून नाबिला असे दोन प्रकार जास्ती म्हणजे चालतात. महाबळेश्वरला फिरायला आली, तुम्ही स्ट्रॉबेरी खाल्ले? कसं लागलं वाटलं स्ट्रॉबेरी? छान वाटलं. बोटिंग केली? कसं वाटलं बोटिंग करताना? छान वाटलं. तुझं नाव? दिशा. दिशा, तू स्ट्रॉबेरी खाल्ली? हो. कसं होतं स्ट्रॉबेरी खाल्ली? बोटिंग केली? अजून काय काय फिरली महाबळेश्वरमध्ये? मार्केट फिरली. थंडी आहे का? थंडी लागते तुला? नाही लागेल. तुम्ही महाबळेश्वरला तुम्हाला कसे वाटले? खूप छान वाटलं मला. क्लायमेट वगैरे खूप छान आहे. आम्ही आता इथे बोटिंग करणार आहोत. तुम्ही स्ट्रॉबेरी टेस्ट केली महाबळेश्वरची? खूप छान आहे. तिके तिके तुम्हाला स्ट्रॉबेरीचे हे मिळते इकडे आणि खूप छान वाटलं. आम्ही सर्व कोणी आवडलं सर. तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं. मार्केट वगैरे. एक मिनिट, एक मिनिट. तीन. कसं वाटलं तुम्हाला?
थंडी थोडी जास्त आहे. तुम्ही महाबळेश्वरमध्ये काय काय फिरला, तुम्हाला वेण्णा कसे वाटले? छान आहे, पण खूप छान वाटलं. त्यानंतर आम्ही मार्केट वगैरे फिरलो आणि मॉर्निंगचा खूप छान. तुम्ही महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी गाजर तुम्ही टेस्ट केलं का सर? गाजर टेस्ट केलं, स्ट्रॉबेरी नाही केली. तुम्हाला कसं वाटलं महाबळेश्वरला? परत याल तुम्ही महाबळेश्वरला? थँक्यू.